आज आपण दही तडका बनवणार आहोत. तुम्ही जर अशा पद्धतीने दही तडका बनवला तर सर्वांना खूप आवडेल. चला तर मग दही तडका बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक वाटी ताजं दही, बारीक कट केलेला एक कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या कट केलेल्या, 1 इंच कट केलेलं आलं, चिरून घेतलेल्या 2 मिरच्या, सुक्या मिरच्या 2 ते 3, जिरं 1/2 चमचा, कसुरी मेथी 1/2 चमचा, काश्मिरी लाल मिरची पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा धना पावडर, गरम मसाला 1/2 चमचा. पहिला आपल्याला एक वाटी दही भांड्यात घालून फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्यातील सर्व गुठळ्या मोडल्या पाहिजेत. दह्यातील सर्व गुठळ्या मोडल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा. गॅसवर पॅन ठेवून गॅस मिडियमवरच ठेवायचा. 1 चमचा तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की 1/2 चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं की मिरची घालायची. बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. बारीक चिरलेला लसूण घालायचा. बारीक चिरलेलं आलं घालायचं. हे सर्व थोडा वेळ परतून घ्यायचं. दही तडका हा पदार्थ असा आहे की चपाती, भाकरी, इडली, डोसा अशा अनेक पदार्थाबरोबर दही तडका खाल्ला तरी तो चांगलाच लागतो. म्हणून दही तडका हा पदार्थ खूप चांगला आहे. 1/2 चमचा हिंग घालायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची. 2-3 सुख्या मिरच्या घालायच्या. थोडीशी हळद घालायची. 1/2 चमचा गरम मसाला घालायचा. 1/2 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची. 1/2 चमचा धना पावडर घालायची. सर्व मसाले थोडा वेळ परतून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. आता यामध्ये फेटून घेतलेलं दही घालायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा. चवीनुसार मीठ घालायचं. 1/2 चमचा कसुरी मेथी घालायची. हे देखील सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. याला उकळी येऊ द्यायची नाही, कारण उकळी आली तर दही फुटू शकतं. सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार झाला आहे आपला मस्त आणि टेस्टी दही तडका. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दही तडका बनवून पराठा, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल.